प्रचंड यशस्वी. हो, बेस्ट ॲक्टरचे अवॉर्ड मला, कारण मी आत्तापर्यंत बेस्ट ॲक्टरसाठी माझं 8 ते 9 वेळा नॉमिनेशन झालं. नंतर मला सपोर्टिंग ॲक्टर म्हणून अनेक वर्ष अवॉर्ड्स मिळत गेली, पण बेस्ट ॲक्टर मिळायचं होतं. यावर्षी मला ते झी मराठीने मिळवून दिलं, सारं काही तिच्यासाठी या मालिकेसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता, मला मनाला खंत लावून गेलेली एकच गोष्ट म्हणजे आपण वर्ल्ड कप हरलो, हे मला खूप वाईट वाटलं. याचं कारण मी प्रचंड वेडा आहे क्रिकेटसाठी, आणि मी एक आठवडा रात्री जेवलो नाही, अतिशयोक्ती वाटेल, पण मला ते इतकं मनाला रात्र झाली की मला त्रास व्हायचा, कारण जगत जेते असताना ही जी हार झाली त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. चांगली गोष्ट घडली म्हणजे मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं ते, आणि माझ्या सारं काही तिच्यासाठी या झी मालिकेचे 100 भाग झाले, ही चांगली गोष्ट झाली. स्पेशल डे म्हणजे मला अवॉर्ड मिळालं तो स्पेशल डे. मी खूप चांगला माणूस असण्याचा प्रयत्न, बनण्याचा प्रयत्न करतो, मी खूप प्रयत्न करतो, पण अजूनही अजून चांगला माणूस, एक कलाकार उत्तम माणूस असायला पाहिजे हे ही माझी मत आहेत. तर त्यातल्या अजून काही गोष्टी त्रुटी आहेत माझ्यात, त्या मला सुधारायच्या आहेत. यावर्षी मला अजून 1-2 किलोने वजन कमी करायचं होतं, ते राहून गेलं. या वर्षातला आवडता फोटो बच्चन साहेबांचा, अमिताभ बच्चन साहेबांचा, ज्यांना मी गुरु मानतो, त्यांचा. आत्ता रिसेंट मी एक फोटो बघितला होता KBCचा, कौन बनेगा करोडपती, तो फोटो मला खूप आवडला, भावला. या वर्षात नवीन घडलं म्हणजे झी मराठीवरती मी पुन्हा 8 वर्षां, म्हणजे माझे पती सौभाग्यवती 15 केल्यानंतर मधल्या काळात मी मालिका इतर वाहिन्यांवरती खूप केल्या, सिनेमे केले, नाटकं केली, पण झीनी पुन्हा मला एकदा पदार्पणात, म्हणजे माझं पदार्पण झीवरती झालं, आणि ते पण प्रमुख भूमिकेत नायकाच्या, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट घडली या वर्षात. या वर्षाचं सेल्फ गिफ्ट, नवीन गाडी घ्यायची आहे, म्हणजे बुक केली आहे पण कळेल. नमस्कार, मी अभिनेता अशोक शिंदे, आणि महाराष्ट्रातल्या जगभरातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी आणि तुमची प्रकृती सुदृढ राहो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.